या आता आपण तांदळाची खीर बनवूया। हे बघा तांदूळ भिजत घातले होते मी, वाटून घेतले, त्यातच वल्लं खोबरं वाटले आणि वेलची पण वाटून घेतली त्याच तांदळात। त्यासाठी बघा बदाम, काजू आणि कलिंगडाचं बिये आणि साखर टाकायची आपल्याला थोडीशी चवीपुरती आणि थोडंसं तूप टाकायचं। हे बघा पातळ किती बघा, किती घट्ट होईल ती हळद केल्यावर, गरम केल्यावर। चला तर आता आपण बनवायला सुरुवात करू। गॅस पेटवून ठेवलंय मी, तूप टाकते एक चमचा त्याच्यात। आता हे सारखं असं हलवत राहायचंय, नाही तर खाली गाठी वाण होत्यात। हलवत राहायचंय आपल्याला सारखं। बघा आता खीर आपली घट्ट झालेली, हे बघा शिजली। आता आपण त्याच्यात हे बघा साखर टाकू। साखर, कलिंगड बी आणि काजू बदाम। आता हे मिक्स करून घेऊ आपण। साखर इगळून द्यायची जरा आपल्याला। आता हे थोडस गरम होऊन द्यायचे खीर। कुरवडी, पापड, भजी, चपाती, डाळ कांदा, भात आणि तांदळाची खीर आहे बघा। माझा बेत जेवणाचा कसं काय वाटला कमेंटमध्ये सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल घंटी वाजवायला विसरू नका। चला तर मग या सर्वांनी जेवायला।